नमस्ते मित्रांनो गेटॉल स्पेशल या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व राज्य सरकारी कर्मचारी यांच्या बाबतीत राज्य सरकारने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे सरकारी कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसापासूनची एक मागणी आहे आणि ती मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने आता एक महत्त्वाचं पाऊल टाकलेलं आहे आणि संदर्भामध्ये विधीमंडळात सुद्धा नवीन प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे काय बातमी आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया सविस्तर से सेवानिवृत्तीचे वय करण्याबाबत राज्य कर्मचाऱ्यांची मोठी मागणी होत आहे यामुळे राज्य शासनाने सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबतचे विधेयक तयार करण्यात आले आहे हे विधेयक राज्याच्या अधिवेशनात मांडण्यात येणार आहे या विधेयकामुळे अनेक कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे तर काही कर्मचाऱ्यांना याचा तोटा देखील होणार आहे याबाबतचं विधेयक कसं आहे ते खालीलप्रमाणे पाहूयात या विधेयकामध्ये राज्यातील वर्ग एक दोन तीन प्रवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्यात येणार आहे यामुळे जे कर्मचारी वयोमानानुसार उशिरा शासन सेवेत रुजू झाले आहेत अशा कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची अतिरिक्त सेवा मिळणार आहे अशा कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे त्याचबरोबर या विधेयकामध्ये तेहतीस वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना सक्तीची सेवानिवृत्ती असेही प्रस्तावित आहे यामुळे जे कर्मचारी कमी वयात शासन सेवेत रुजू झालेले आहेत व ज्या कर्मचाऱ्यांची एकूण सेवा तेहतीस वर्ष पूर्ण झालेली आहे अशा कर्मचाऱ्यांची सक्तीची सेवानिवृत्ती घेतली जाणार आहे या विधेयकामुळे काही कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे तर काही कर्मचाऱ्यांना तोटा होणार आहे हे विधेयक सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडले जाणार आहे हे विधेयक पंचवीस मार्च दोन हजार पर्यंत अधिवेशनामध्ये चालणार आहे